प्रेमानंद शांताराम रामाणी यास, आपला जन्म 30 नोव्हेंबर 1938 गोव्यामध्ये, आपले शालेय शिक्षण गोवा येथे आणि MBBS 1965 MS 1968 असे वैद्यकीय शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर चेता आणि कणा न्यूरो स्पायनल शस्त्रक्रियेचे उच्च शिक्षण प्रशिक्षण आपण इंग्लंड आणि अमेरिकेतून प्राप्त केले. मात्र तेथील भरघोस पगाराच्या नोकरीच्या संधी न स्वीकारता 1973-74 मध्ये आपण भारतात परतलात. मुंबईतील लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालय आणि मुंबई विद्यापीठात न्यूरो आणि स्पायनल सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून आपण 24 वर्षे सेवा करून निवृत्ती घेतली. आशियातील पहिल्या बोन बँकेची स्थापना करून आपण मोठे योगदान दिले. भारतात पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियांच्या विकासाकरिता गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ प्रयोगशील असल्याने न्यूरो स्पायनल सर्जरीचे जनक म्हणून आपण सर्व ज्ञात आहात. पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रिया सुलभ आणि कमी वेदनादायी व्हाव्यात याकरता निरनिराळी उपकरणे आणि प्रभावी तंत्राचे शोध आपण लावले. पाठीच्या कण्याला आधार देणाऱ्या विशेष तंत्राच्या विकासामुळे क्लिफ रामाणी म्हणून आपण जगभर ओळखले जाता. न्यूरो स्पायनल सर्जन्स असोसिएशनचे अध्यक्ष, जागतिक आरोग्य संघटनेच्या स्पाईन कमिटीचे अध्यक्ष, स्पाईन मासिकाच्या भारतीय आवृत्तीचे संपादक आणि जर्नल ऑफ स्पायनल सर्जरीचे मुख्य संपादक म्हणून आपण काम पाहता. एका बाजूला अवघड शस्त्रक्रिया करताना लेखनाची आवड सर्जनशीलपणे जपून आपण 42 पुस्तके प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके लोकप्रिय असून त्यापैकी ताठ कणा हे आत्मचरित्र भारतात आणि भारताबाहेरही अनेक भाषांमधून प्रकाशित झाले आहे. न्यूरो आणि ऑर्थोपेडिक शल्य विशारद यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्राची आपण स्थापना केली असून त्याद्वारे आतापर्यंत 3000 हून अधिक शल्य विशारदांना आपण प्रशिक्षण दिले आहे. या क्षेत्रातील उल्लेखनीय आणि पथदर्शी योगदानामुळे देश विदेशातील प्रतिष्ठेचे बहुविध सन्मान पुरस्कार आपल्याला प्राप्त झाले आहेत. न्यूरो स्पायनल सर्जरीमध्ये केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल अतिशय प्रतिष्ठित असा अमेरिकेतील पॉल बुसी पुरस्कार 2010 साली मिळवणारे आपण पहिले आशियाई डॉक्टर आहात. हे विशेष हंगेरी सरकारने आपल्या नावे टपाल तिकीट प्रसिद्ध करून आपल्याला मानवंदना दिली आहे. ब्रिटिश असोसिएशन ऑफ स्पायनल सर्जन आपल्याला मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. तसेच इंडोनेशियातील नवीन उभारण्यात आलेल्या एका रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाला आपले नाव देण्यात आले आहे. भारतातील न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारासाठी आपण पात्र ठरला आहात. जास्त कार्यबाहुल्य असलेल्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असूनही गिर्यारोहण तसेच मॅरेथॉन सारख्या स्पर्धांमध्ये अनेक वर्षे सहभाग घेण्याकरता शारीरिक तंदुरुस्ती आपण कायम राखली आहे. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणारी आपल्या हाताची बोटे तबल्यावरही तितकीच लयबद्ध पडतात. मराठी विज्ञान परिषदेचे सन्मान्य सभासदत्व अर्पण करण्यात परिषदेला आनंद तसेच अभिमान वाटत आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. मराठी विज्ञान परिषद आपले सन्माननीय सभासद देऊन करत असलेला माझा सन्मान स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे. मी त्याबद्दल मातृभूमीतील लोकांची सेवा करण्यासाठी वापरायचं हा माझा विचार आजवर काम करत आलो. मी काय कार्य केले ते आपण आत्ताच ऐकलंच आहे. मला माझे ध्येय गाठता आले याचा मला आनंद आहे. त्याबद्दल केलेला हा गौरव मला बळ देणार आहे कारण मी आजही त्याच निष्ठेने कार्यरत राहायचा प्रयत्न करत आहे. मात्र भाषेतून घेतलेले शिक्षण अधिक लवकरच आत्मसात होत हे तत्व जागतिक पातळीवर मांडले जात आहे
मराठी विज्ञान परिषद 1966 सालापासून मराठीतून विज्ञान प्रसार करत आहेत. समाजापर्यंत विज्ञान सोप्या भाषेत पोहोचवायचं, त्यासाठी परिभाषा निर्माण करायची, त्यात अभ्यास सुरू इच्छिणाऱ्या करू इच्छिणाऱ्या प्रोत्साहन द्यायचं आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा, हे मुलाचं काम आहे. विद्या जशी विनयाच्या कुंदनात शोभते, तसे विज्ञानाला विधायकेचे परिमाण असावे. विज्ञानाचा विधायक वापर करण्याची शिकवण परिषदेने चालवलेल्या विज्ञान जागृतीतून सहज दिली जात आहे, या आजच्या काळात फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या पुढील वाटचालीला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. डॉक्टर दिलीप देवीदास भवाळकर यास. डॉक्टर दिलीप देवीदास भवाळकर जन्म 16 ऑक्टोबर 1940 पुणे. आणि पुढील शिक्षण मध्य प्रदेशात झाले. भौतिक शास्त्रातील पदव्युत्तर परीक्षा 1961 या वर्षी आपण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालात. काळाची पावले ओळखत आपण इंग्लंडमधील साऊथ हॅप्टन विद्यापीठातून 1962 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषयात दुसरी पदव्युत्तर पदवी रदरफोर्ड पुरस्कारासह संपादन केली. प्राध्यापक डब्ल्यू बी गॅबलिंग आणि आर सी स्मिथ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाला सुरुवात करत आपण लेझर अँड नॉन लिनियर ऑप्टिक्स या विषयात 1966 मध्ये PhD पदवी मिळवली. त्यानंतर त्याच विद्यापीठात आपण व्याख्याता हे पद स्वीकारले, परंतु डॉक्टर राजा रामन्ना यांनी दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत 1967 अखेर भाभा अनुसंशोधन केंद्रात रुजू झालात. या केंद्रात आपण लेझर संशोधनाची मोठी चालना देऊन लेझरने बहुविध प्रकार विकसित केले. परिणामी या केंद्रातील प्रयोगशाळा देशात अग्रेसर ठरली आणि पुढे स्वतंत्र लेझर विभागात परिवर्तित झाली. त्या विभागाचे प्रमुख पद आपल्याकडे उघानेच आले. भारताच्या अणुऊर्जा विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलाचे महत्व ओळखून त्वरण यंत्रे, लेझर, क्रायोजेनिक्स इत्यादींसाठी स्वतंत्र संशोधन आणि विकास केंद्र उभारायचे ठरविले. आणि इंदोर येथील सेंटर फॉर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कॅट ची स्थापना झाली. कॅटच्या उभारणीत प्रथमपासूनच आपला मोठा वाटा होता. अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त कार्यशाळा, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने इत्यादी आवश्यक त्या गोष्टी कॅटमध्ये उभ्या राहू लागल्या. आपण कॅटला त्वरण यंत्रे आणि लेझरच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. युरोपातील सर्न येथील जगातील सर्वात मोठ्या मूलभूत कण संशोधन प्रकल्पात त्यांच्या मागणीवरून भारतातर्फे सहकार्य करण्याचे महत्वाचे कामही आपण केले. 16 वर्षाच्या कॅटच्या संचालक पदाच्या कार्यकृतीत आपल्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे स्वदेशी तंत्रज्ञाने विकसित झाली. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात निदान व उपचार पद्धतीसाठी वापरले जाणारे लेझरचे अनेक प्रकार, किरणोत्सारी समस्थानिके, Indus 1 आणि Indus 2, कारण यंत्रांची उभारणी इत्यादींचे प्रामुख्याने नोंद घ्यायला हवी. सामाजिक बांधिलकीचे पुरेपूर भान राखत संशोधनाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण योगदान अजोड आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे याकरिता आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले. हे आपल्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली 16 विद्यार्थ्यांनी PhD केली असून आपले 80 अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार आपल्याला मिळाले असून त्यामध्ये प्रामुख्याने भटनागर पारितोषिक पुरस्कार 1984, फिरोदिया पुरस्कार 2000, होमी भाभा पारितोषिक 2010 इत्यादींचा समावेश आहे. वर्ष 2000 भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन आपल्याला गौरविले आहे. निवृत्तीनंतरही अनेक संस्थांमध्ये अध्यापन आणि मार्गदर्शन करताना विविध आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रकल्पांशी निगडीत असणाऱ्या आपणासारख्या सक्रिय भौतिक शास्त्रज्ञाला मराठी विज्ञान परिषदेचे सन्मान्य सभासदत्व अर्पण करण्यात मराठी विज्ञान परिषदेला आनंद तसेच अभिमान वाटत आहे. सर्वप्रथम मी मराठी विज्ञान परिषदेचे खूप आभार मानतो की मला ह्या सन्मानाकरता आपण निवडले. माझा संबंध मराठी विज्ञान परिषदेशी बराच जुना आहे. मी जेव्हा BRC मध्ये काम करत होतो तेव्हापासून त्याच्याशी संबंध आला आहे. जे जे काम
करत मी मराठी विज्ञान परिषद करत आहे त्याबद्दल मला नेहमी अभिमान वाटत होता. सामान्य माणसापर्यंत विज्ञान पोचावं कसं पोचावं ह्याच्याकरता वेगवेगळे प्रयोग केले गेले आणि बऱ्याच अर्थाने ते सक्सेसफुल झाले. माझी हीच इच्छा आहे की हेच काम पुढे चालू ठेवावं आपण आणि विज्ञान सर्व लोकांपर्यंत पोचावं हीच माझी इच्छा. मी आज थोडस मधोगत माझं जे आहे ते विद्यार्थ्यांच्या करता म्हणून बोलणार आहे. आपण या देशामध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. आता जगात आपण कुठेही गेलो तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हटल्याबरोबर भारताचं नाव आधी येतं. असंच स्पेस म्हणा, ॲटॉमिक एनर्जी म्हणा, असे बऱ्याच विषयामध्ये तंत्रज्ञानामध्ये खूप प्रगती केली. पण त्याचप्रमाणे जे मूलभूत रिसर्च आहे ज्याला आपण विज्ञान म्हणू त्याच्यात देखील आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे. आणि ह्यामुळे जे बरेच मोठे मेगा प्रोजेक्ट म्हणतो ज्याला आपण इंटरनॅशनल मेगा प्रोजेक्ट आहे त्याच्यात भारताला सामावून घ्यायचा प्रयत्न सर्व लोक करतात. आता एक उदाहरण म्हणजे जे लार्ज हॅड्रॉन कोलायडर आपण मगाशी याच्याबद्दल बोललास की सर्न युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लिअर रिसर्च आहे तिथे 27 किलोमीटर परिघाचा एक्सलेटर बांधला गेला आणि त्याच्यात आपल्या देशाचं बरंच आपला बऱ्याच मोठा भाग त्याच्यात आहे. त्याच एक्सलेटर लार्ज हॅड्रॉन कोलायडरने हिग्स बोसॉन या पार्टिकलचा शोध लावला आणि याच्याकरता नोबेल प्राइज पण दिलं गेलं. त्याचप्रमाणे दुसरा एक मोठा प्रोजेक्ट म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी लायगो हे आपल्याकडे सध्या त्याचं निर्माण कार्य चालू आहे आणि आनंदाची गोष्ट ही की ते महाराष्ट्रात येते हिरा ऑब्झर्वेटरी. त्याच्यात 4 किलोमीटर लांबी रुंदीचं इंटरफेरोमीटर आहे ज्याने की ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आपल्याला त्यांचं डिटेक्शन करता येईल आणि त्यांचं स्टडी करता येईल. त्याच्यातून नवे नवे खगोल शास्त्राचे आपल्याला शोध लागू शकतात. आणि हे जे मोठं लायगो आहे हे अमेरिका आणि भारत या दोन देशांच्या सहकार्याने बांधलं जातं. असे अनेक अजून आहेत पण जसं इतर ज्याला म्हणतात इंटरनॅशनल थर्मोन्युक्लिअर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर जे फ्रान्समध्ये उभारलं जाते त्याच्यामध्ये भारताचा मोठा भाग आहे. एक 30 मीटर टेलिस्कोप हवाईमध्ये उभारलं जात आहे त्याच्यात भारताचा मोठा भाग आहे. तर हे जे मोठे मोठे मेगा प्रोजेक्ट आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याकडचं जे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे हे किती त्या कुठल्या प्रतीचं आहे ह्याचं हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्याला भारताला या मोठ्या मोठ्या या प्रोजेक्ट्समध्ये सामावून घेतलेलं आहे. माझं जे विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे की आज सध्या कोणी बाहेर हुशार मुलगा तर तो जातो इंजिनिअरिंग आय टी ह्याच्याकडे धावतात पण काहीतरी काही एक लोकांनी विज्ञान घेऊन या मोठ्या मोठ्या प्रकल्पांच्यावर काम करावं. नुसती ह्यांची उभारणी नाही, लायगो एकदा तयार झालं की पुढे 25-50 वर्ष त्याच्यावर रिसर्च होत राहील. त्याच्यात जे सिग्नल मिळतील त्याचं अनालिसिस करून रिसर्च होईल ते. तर नुसते उभारणीच नाही यांची मोठ्या प्रकल्पांची पण त्याच्यावर रिसर्च करून आपल्या देशाचं तंत्रज्ञान आणि विज्ञान दोघांना एका नव्या उंचीपर्यंत पोचवावं अशी माझी इच्छा आहे. मराठी विज्ञान परिषदेचे परत एकदा आभार मानतो आणि माझ्या बेस्ट विशेस. खूप असंच काम करत राहा. थँक्यू. नमस्कार. डॉक्टर अनिल विष्णू मोहरीर यांना आपला जन्म 4 फेब्रुवारी 1944 नागपूर येथे. त्या शालेय शिक्षणाची सुरुवात भौतिकशास्त्रात 1965 मध्ये BSc आणि 1967 मध्ये MSc पदवी आपण ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून प्राप्त केली. 1967 मध्ये प्रकल्प पूर्ण केला.
आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी PhD प्राप्त केली. December 1968 मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR मध्ये रुजू झाल्यावर वरिष्ठ संशोधन सहाय्यक प्राध्यापक विभाग प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रमुख शास्त्रज्ञ अशा विविध पदांवर कार्यरत होता. कृषी भौतिक शास्त्र हा वेगळा विषय आपल्या देशात आपण बहुमोल कार्य केलं आहे. आपण माती वनस्पती आणि इतर जैविक संस्थेच्या स्पेक्ट्रोस्कोपिक स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक अभ्यासावर काम करत त्यातील लोह आणि टायटॅनियम शोधण्यासाठी अचूक स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक पद्धती विकसित केल्या ज्या आता विश्लेषणात्मक रसायनशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट आहेत. जैविक साहित्याच्या व्यावहारिक ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि कागद आणि पातळ फिल्म सामग्रीच्या वैशिष्ट्यासाठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफी ही एक नवीन प्रक्रिया पुढे आणली. तृणधान्य पिकांच्या बियाण्यांच्या ओलावा हिस्टेरिसिस कर्व्ह वरील आपल्या अभ्यासाच्या आधारे कमी पाऊसमान असताना पिकवता येणाऱ्या गहू तसेच तांदुळाच्या विविध जाती अधिक पाऊसमान असताना सुद्धा लागवड करण्यासाठी एक सोपी प्रक्रिया आपण विकसित केली आणि सामान्यीकृत ओलावा हिस्टेरिसिसची अभिनव संकल्पना मांडली. आपल्या संशोधनाचा प्रत्यक्ष उपयोग बेकरी उत्पादनांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी झाला आहे. त्यामध्ये बेल्जियमच्या डेनॉन बिस्किटांचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. आपले 100 अधिक शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. जर्मनी बेल्जियम आणि अमेरिका या देशांनी आपल्याला भाषणासाठी निमंत्रित केलं होतं. अनेक पुस्तकांचं लिखाण अनुवाद आणि संपादन तसेच CSIR फायबर अँड टेक्सटाईल रिसर्च जर्नल जर्नल ऑफ ॲग्रिकल्चर जर्नल ऑफ ॲग्रिकल्चरल फिजिक्स या नियतकालिकांकरता मानद संपादक तसेच मुख्य संपादक म्हणून आपण काम पाहिलंय. निस्कॉम CSIR नेमलेल्या तज्ज्ञ मंडळींमध्ये आपला समावेश होता. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था व्हिएन्ना आणि कमिशन ऑफ युरोपियन कम्युनिटीज ब्रुसेल्स यांची फेलोशिप आपण मिळवली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोगी संशोधन प्रकल्पामध्ये आपलं योगदान आहे. आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांची सांगड घालण्याचे सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आपल्यासारख्या कृषी भौतिक शास्त्रज्ञाला मराठी विज्ञान परिषदेचं सन्मान्य सभासदत्व अर्पण करण्यात परिषदेला आनंद तसंच अभिमान वाटत आहे. ज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री प्रोफेसर ज्येष्ठराज भालचंद्र जोशी साहेब, परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सर्व अधिकारी आणि सदस्यगण, मराठी विज्ञान परिषदेचे आजचे नवीन सन्माननीय सदस्य डॉक्टर प्रेमानंद राम शांताराम रमणी, दिलीप डॉक्टर दिलीप देवीदास भवाळकर, डॉक्टर विजय पांडुरंग भटकर आणि डॉक्टर हेमचंद्र चिंतामणी प्रधान महोदय, कार्यक्रमात सहभागी बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार आणि शुभेच्छा. आज मराठी विज्ञान परिषदेने सन्माननीय सभासदत्व अर्पण केलेल्या वरील 4 अग्रगण्य दिग्गज वैज्ञानिकांच्या बरोबर मला पण निवडले याबद्दल मी परिषदेच्या अध्यक्षांचा आणि समस्त कार्यकारी मंडळाच्या सभासदांचा अत्यंत आभारी आहे. मराठी विज्ञान परिषदेची आणि परिषदेच्या कार्याची माहिती मला अनेक दशकांपासून होती, पण दिल्ली सारख्या दूर प्रदेशात वास्तव्यास असल्याने वैयक्तिकरित्या परिषदेच्या कार्यक्रमातून सक्रिय भाग घेता आला नाही याबद्दल मला खेद पण आहे. प्रत्यक्ष मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री अपा देशपांडे आणि विज्ञान भारतीचे डॉक्टर कमलाकर कृष्ण क्षीरसागर यांच्यासारख्या कर्मयोगी शास्त्रज्ञांनी माझ्या 2 पुस्तकांचे मराठी भाषांतर करून मला आधीच उपकृत केले आहे, त्याबद्दल मी या उभयतांचा अत्यंत ऋणी आहे. वयाची 76 वर्षे दिल्लीतील वास्तव्य सोडून मी फेब्रुवारी 2021 मध्ये पुण्यात वास्तव्यास आलो
आणि केवळ 5 महिन्यातच मराठी विज्ञान परिषदेने मला सन्माननीय सदस्यत्व बहाल केल्याची अनपेक्षित वार्ता मिळाली. अनेक दशके परदेशात राहून परतलेल्या आपल्या मुलाच्या गुणांचे आणि कार्याचे एखाद्या आईने औक्षण करून कौतुक करावे असे मला आज वाटत आहे. मराठी विज्ञान परिषदेचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि भारताच्या सर्वोत्कृष्ट सन्माननीय शास्त्रज्ञ आणि विज्ञानांच्या बरोबर माझा आणि माझ्या कार्याचाही गौरव केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. उर्वरित आयुष्यात विज्ञान प्रसाराच्या सेवेसाठी मराठी विज्ञान परिषद जी काही जबाबदारी देईल ती मी पूर्ण करण्यास जरूर प्रयत्नशील राहीन एवढेच सांगावेसे वाटते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत. जय विज्ञान. डॉक्टर विजय पांडुरंग भटकर यास. डॉक्टर विजय पांडुरंग भटकर जन्म 11 ऑक्टोबर 1946 पुरांबा जिल्हा अकोला. नागपूर विद्यापीठाची बीई पदवी 1965 तर बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून एमई पदवी 1969 संपादन केली व 1972 मध्ये आयआयटी दिल्ली येथून आपण PhD प्राप्त केली. त्यानंतर काही काळ आपण अमेरिकेत माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केले. मायदेशी परतल्यावर भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स कमिशनचे एक सदस्य म्हणून आपण मोलाची कामगिरी बजावली. भारतीय उद्योग क्षेत्रात प्रक्रिया आणि उत्पादन यंत्रणेचे स्वयंचलित पद्धती उभी करण्यासाठी ॲप्रोप्रिएट ऑटोमेशन प्रमोशन प्रयोगशाळा AAPL तुम्ही स्थापन करून आधुनिक संगणक नियंत्रण पद्धती रूढ केली. मायक्रोप्रोसेसर्स वापरून वाहतूक नियंत्रण पद्धती डिफेन्स सिम्युलेशन कोलकाता मेट्रोची स्वयंचलित यंत्रणा अशा देशोपयोगी गोष्टीत मुहूर्तमेढ रोवण्यात श्रेय आपल्याला जाते. वैज्ञानिक संशोधनातील अचूकता वाढण्यासाठी मागितलेले महासंगणक तंत्रज्ञान अमेरिकेने भारताला नाकारल्यावर भारताने ते तंत्रज्ञान विकसित करायला हवे या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग CDAC या संस्थेत प्राथमिक आराखड्यापासून सुरू झालेल्या या कामात आपल्या नेतृत्वाखाली जागतिक पातळीवरील किमतीच्या तुलनेने खूप कमी खर्चात आणि वेळेत पहिला परम 8000 आणि त्यानंतर परम 10000 हे महासंगणक विकसित केले गेले. ही उच्च कोटीची कामगिरी आहे. त्यामुळे हवामानातील अंदाज अचूकपणे वर्तविणे याशिवाय उपग्रह प्रक्षेपण खनिज तेल संशोधन वैद्यकीय क्षेत्र संरक्षण अणुतंत्रज्ञान यासारख्या कळीच्या क्षेत्रात देशाचा मोठा पल्ला गाठता आला. 1989 या वर्षी CDAC ने तयार केलेल्या GIST ग्राफिक्स अँड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रिप्ट टेक्नॉलॉजी या संगणकीय प्रणालीमुळे इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय भाषा संगणकावर वापरता येणे हे आपल्या योगदानामुळे शक्य झाले. आपण प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात आणि संशोधन लेखांमध्ये सुपर कम्प्युटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटर कंट्रोल व्हेरिएशन थिअरी या प्रगत विषयांचा समावेश असून त्यातील आपले संशोधन पथदर्शी ठरले आहे. डेकाक्वेस्ट पुरस्कार विश्वेश्वरय्या स्मृती पुरस्कार महाराष्ट्र भूषण दिल्ली IIT चे डिस्टिंग्विश्ड अनावली अवॉर्ड यासारख्या अनेक पुरस्कारांचे आपण मानकरी आहात. विज्ञान व तंत्रज्ञानातील HK फिरोजिया पुरस्कार हा जीवनगौरव आपल्याला प्राप्त झाला आहे. आपण भारत सरकारचे पद्मश्री 2000 आणि पद्मविभूषण 2015 हे पुरस्कार देऊन आपल्याला गौरविले आहे. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स यासारख्या विविध संस्थांचे आपण सन्मान्य सभासद असून न्यूयॉर्क अकॅडमी ऑफ सायन्सचेही सदस्य आहात. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात देशाला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या आणि व्यापक संगणक साक्षरतेची पायाभरणी करणाऱ्या आपल्यासारख्या परमतंत्रज्ञाला मराठी विज्ञान परिषदेत सन्मान्य सभासदत्व अर्पण करण्यात परिषदेला आनंद तसेच अभिमान वाटत आहे.
विज्ञान परिषदेने आपले सन्माननीय सदस्यत्व या मीटिंगमध्ये मला देण्याचा जो देण्यात आलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. महत्वाचं म्हणजे जेव्हा मी सांगितलं गेलं की महासंगणकाच्या जो प्रकल्प त्यावेळेस राजीव गांधींनी सुरू केला होता आपल्याला जेव्हा महासंगणक नाकारला गेला होता भारताला आणि तो आपल्याला अत्यंत महत्वाचा म्हणजे तो आपल्याला हवा होता आपल्या पुढील प्रगत रिसर्च साठी आणि त्याचबरोबर हवामानाच्या अंदाजासाठी त्या प्रकल्पावर मला बोलवण्यात आलं राजीव गांधींनी बोलवण्यात आलं आणि त्यावेळेस या प्रकल्पावर मी काम करायला सुरुवात केली. पुण्यालाच मी ठरवलं होतं की हा प्रोजेक्ट दिल्लीला नेता पुण्याला तो यावा आणि तो एका विद्यापीठाच्या आवारात बसला पाहिजे जसे की अनेक महासंगणक जगामध्ये विद्यापीठांच्या प्रख्यात विद्यापीठांच्या आवारात उभारले गेले होते. तर मी तो अट्टहास मांडला होता भारत सरकारच्या समोर की मला महाविद्यालयाच्या युनिव्हर्सिटीच्या परिसरात हा प्रकल्प उभा करावा असं वाटेल करायला पाहिजे आणि त्यामध्ये अनेक सायंटिस्ट अनेक प्राध्यापक अनेक रिसर्चर्स त्यावर काम करायला हवेत आणि त्या दृष्टीने तेव्हा असं ठरलं की हा प्रकल्प पुण्याला येत आहे तर मला खूप आनंद झाला. त्यामध्ये महत्वाचा भाग होता की आपल्याला महासंगणकाचं तंत्रज्ञान जे आपल्याला उपलब्ध नव्हतं. जेव्हा राजीव गांधीने मला प्रश्न विचारला होता की आपण महासंगणक बनवू शकतो का तर माझं उत्तर होतं की मी महासंगणक अजून आतापर्यंत पाहायला सुद्धा नाही. मी तिचा त्याचं चित्र पाहिले एका जर्नलमध्ये क्रे सुपर कम्प्युटर्स होत्या त्यावेळेस तो सुपर कम्प्युटर म्हणजे मानला जात होता क्रे कंपनीने तयार केलेला आणि सॅम्युअल क्रे त्याचे जनक मानले जात होते. तर पण मला असा आत्मविश्वास वाटतो डॉक्टर भाबांकडे पाहून डॉक्टर साराभाईंकडे पाहून त्यांनी केलेली म्हणजे जी कामगिरी आहे की त्यातून प्रेरणा घेऊन मला असं वाटतं की आपणही सुपर कम्प्युटर सारखं प्रगत तंत्रज्ञान भारतात विकसित करू शकतो. पण हा प्रोजेक्ट जेव्हा सुरू झाला तेव्हा माझ्या मनात एक मोठी एक प्रकारची द्विधा होती आणि ती द्विधा अशी होती की आपण संगणकाचा उपयोग संगणकाचा म्हणजे ट्रान्झिस्टरचा पहिला शोध आपण भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालो त्यावेळेस लागला होता 1947 मध्ये बेल लॅबोरेटरीमध्ये आणि ज्यांनी तो शोध लावला होता त्या सर्वांना नोबेल प्राईज मिळाला होतो त्यावेळेस आणि त्यातून एक नवीन क्रांती घडायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये आणि ती क्रांती म्हणजे ती इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची क्रांती ट्रान्झिस्टरचा आविष्कार आणि त्यातून तयार झालेली इलेक्ट्रॉनिक्सची नवीन प्रणाली नवीन तंत्रज्ञान आपल्या समोर आलं आणि ते त्या तंत्रज्ञानातून अनेक बदल घडायला सुरुवात झाली होती. ट्रान्झिस्टर तयार झाला त्यानंतर मायक्रोप्रोसेसर काही रचना केल्या गेली इंटेलच्या कंपनीमध्ये एका छोट्याशा टीमनी पूर्ण संगणक आपल्या एका चिपवर बसून दिला आणि एक मोठी झेप घेतली आणि ती एक महत्वाची झेप इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात मानली जाते. मला असं वाटायला लागलं होतं त्यावेळेस की मायक्रोप्रोसेसरचा शोध मानवी जातीसाठी अत्यंत महत्वाचा असेल कारण की आपण पूर्ण संगणकच आपण एका चिपवर आपण आणलेला आहे आणि एकदम ते सर्वांना परवडण्यासारख्या तंत्रज्ञानाच्या द्वारे आणि त्यातून आता मोठी क्रांती घडणार आहे. मग मी त्या क्षेत्रात उतरलो आणि मग महासंगणकाची एक आराखडा तयार करण्यात आला आणि आम्ही ठरवलं की अशा प्रकारचा तो आराखडा तयार करायचा आहे. तो वेगळंच आर्किटेक्चर त्यावेळेस मानले गेलं होतं त्याला म्हणतात पॅरल प्रोसेसिंग आर्किटेक्चर आणि त्या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही हा भारतीय बनावटीचा महासंगणक तयार करायला सुरुवात केली. त्याचं जेव्हा नामकरण ठरवत होतो तेव्हा त्याचं नाव संस्कृतमध्ये असावं किंवा भारतीय भाषेमध्ये असावं असं मला वाटलं प्रकाशाने वाटलं आणि त्यानुसार त्याचं नाव परम असं महासंगणक आम्ही त्याचं नामकरण केलं होतं आणि तिथून त्याची सुरुवात होते. मग परम 8000 म्हणजे 3 वर्ष अवघ्या 3 वर्षातच आम्ही तो पूर्ण महासंगणक तयार केला तो जगासमोर मांडला आणि त्या जगाने तो स्वीकार केला म्हणजे जगानेच नाही आणि जेव्हा जगात त्याचा स्वीकार झाला म्हणजे एका युरोपियन कॉन्फरन्समध्ये तेव्हा आपण मानायला लागलो की हा महासंगणक आहे असं म्हणून आणि तिथून एक महासंगणकाची मोठी म्हणजे क्रांती आपल्या देशात घडायला लागली. पुढे परम 8000 परम 10000 पुढे करता करता असे जे नवीन नवीन आवृत्ती त्या तयार झाल्या. आज एकावर 18-0
याला आपण एक्झा स्केल सुपर कम्प्युटर, आजचा जो सुपर कम्प्युटर आम्ही तयार करतोय 1/18 त्याला एक्झा स्केल सुपर कम्प्युटर म्हणतात किंवा एक्झा फ्लॉप सुपर कम्प्युटर म्हणतात. तो सुपर कम्प्युटर भारतात तयार व्हायला लागलाय. त्या ओढी याच्यामध्ये मोठी एक प्रकारची चढावड आहे. त्यामध्ये अमेरिका, त्यात आता चीन आणि प्रामुख्याने भारत आणि त्यानंतर युरोप असे चार असे प्रकारचे जसे जगामध्ये हा सुपर कम्प्युटर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपला सुपर कम्प्युटर मी जेव्हा इथे येत होतो तेव्हा त्याचे आम्ही एक मॉडेल मी पाहून आलो आणि ते तयार होत होतं. आणि त्यावर मला असं पूर्ण खात्री आहे की एक्झा स्केल सुपर कम्प्युटर भारतात पुढच्या 2 वर्षामध्ये मला असं दिसत आहे की हा सुपर कम्प्युटर भारतात तयार होईल आणि तो जागतिक दर्जाचा असेल. पण त्यामध्ये अनेक काही आविष्कार असे असतील ते पहिल्यांदाच जगामध्ये केले जातील. तर असा सुपर कम्प्युटर आपण तयार करतोय. पण माझी खंत अशी होती जेव्हा सुपर कम्प्युटरचा प्रोजेक्ट सुरू झाला होता की सर्वात महत्वाचं हे तंत्रज्ञान मोठ्या वेगाने पुढे जात होतं, इलेक्ट्रॉनिक्सचं, मायक्रोप्रोसेसरचं किंवा संगणकाचं तंत्रज्ञान. पण या तंत्रज्ञानाचा उपयोग भारतीय भाषेमध्ये भारतीय भाषेसाठी कसा करता येईल म्हणूनच मला आजचा पुरस्कार किंवा आजचं जे रेकग्निशन आहे ते फार महत्वाचं वाटतं. की त्यावेळेस मी म्हटलं की सुपर कम्प्युटरपेक्षाही महत्वाचं आहे की ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण भारतीय भाषेत भारतीय भाषेसाठी कसा करू शकतो. त्यावेळी भारतामध्ये आज भारतामध्ये राजमान्य भाषा ज्या 20 वाक्य आहेत या 10 लिपीमध्ये लिहिल्या जातात. आणि जर त्या या आपल्या भाषेच्या मागे जर प्रगत तंत्रज्ञान नसेल तर आपण मात्र आपल्या भाषेचा म्हणजे भाषा विकासामध्ये अनेक अडथळे येतील. आणि तसं म्हणून सर्वात प्रथम प्राधान्य दिलं द्यायला पाहिजे तर संगणकाचा उपयोग भारतीय भाषेला कसे भारतीय भाषेच्या उद्धारासाठी किंवा म्हणजे ते कसा करता येईल आणि किती सुलभतेने करता येईल, किती द्रुतगतीने ते करता येईल त्यावेळेस मी जास्त भर दिला. जरी हा प्रकल्प सुपर कम्प्युटर प्रोजेक्टच्या प्रकल्पाचा एक भाग नव्हता तरी पण मी ठरवलं म्हणजे म्हणजे माझ्या स्तरावर ठरवलं म्हणजे मी सिनेक्सचा डायरेक्टर त्यावेळेस होतो त्यावेळेस की हे तंत्रज्ञानाला आपण जास्त प्रायोरिटी देऊन आपण तयार करू, सुपर कम्प्युटरपेक्षाही जास्त प्राधान्य देऊन हे तंत्रज्ञान पर्यंत विकसित करा. हे तंत्रज्ञान विकसित करताना अनेक त्यामुळे आव्हानं होती पण ते आम्ही करायला लागलो. आणि एक छोट्याशा टीमने म्हणजे 20 मुलांच्या 20 इंजिनियर्सच्या टीमने हे पूर्ण तंत्रज्ञान विकसित सर्व भाषांसाठी संस्कृत धरून पण नुसत्याच भारतीय भाषेसाठी नव्हे तर सर्व जगातील भाषेसाठी एका स्टँडर्डाईज म्हणजे प्रमाणबद्धपणे पद्धतीने ते कसं तयार करता येईल त्याचा प्रयत्न केला. आणि हे लवकरच 1 वर्षात मला वाटते आम्ही जेव्हा प्रोजेक्ट हे तंत्रज्ञान आपण विकसित करू शकलो. आणि आज आपण पाहतोय की प्रगत संगणक तंत्रज्ञान हे सर्व तंत्रज्ञान इन्क्लुडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण आपल्या सर्व भारतीय भाषांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे सर्वात महत्वाचं काम मला दिसतं याच्यामध्ये. सुपर कम्प्युटर झालाच त्यातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी आम्ही विकसित केली होती, त्याचवेळी विकसित करायला सुरुवात केली होती. आणि पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे की हे प्रगत तंत्रज्ञान सर्व भारतीय भाषेत आज सर्वांना उपलब्ध आहे, याच्यामध्ये उपलब्ध झालेलं आहे. खूप काही पुढे करायचं आहे कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी मशीन लँग्वेज म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, मशीन ट्रान्सलेशन ह्यासारख्या सर्व गोष्टी आता शक्य झालेल्या आहेत. तर मला फार त्याचा फार आनंद वाटतो. सुपर कम्प्युटर तयार झाला, नॉलेज बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी तयार झाली, पण त्याचबरोबर हे तंत्रज्ञान आपल्या मराठी भाषेला उपलब्ध झालेलं आहे. त्यातून मला एक मोठा प्रश्न आता थोडक्यात सांगतो, म्हणजे चांगला महत्वाचा कळीचा प्रश्न जो आहे तो कळीचा प्रश्न असा आहे की आपण आपलं जे आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक विज्ञान आपण मराठी भाषेमध्ये शिकू शकतो का, हा एक महत्वाचा कळीचा प्रश्न मला त्यावेळेस आला होता. आणि आज जे तयार होत आहे शिक्षा निधी तयार होत आहे त्यामध्ये हाच प्रश्न उठलाय की आपण आर्टिफिशियल सारखे विषय मराठीमध्ये शिकू शकतो का. माझा थोडक्यात सांगायचं म्हणजे माझं ठाम मत आहे की हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक विज्ञान आपण मराठी भाषेतही तितक्याच प्रखरतेने शिकू शकतो जे आपण जे इंग्रजीमध्ये करू शकतो. आपण पाहिलं आहे बाकीच्या म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये किंवा युरोपच्या देशामध्ये किंवा चीनमध्ये जपानमध्ये सुद्धा पण याचा उपयोग व्हायला हवा. त्यासाठी तसे पाठ्यपुस्तक उपलब्ध झाले पाहिजे, तसे टेक्स्टबुक्स उपलब्ध झाले पाहिजे आणि आम्ही ते लिहायला सुरुवात केली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मला वाटतं एक की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखा असं विषय आम्ही मराठीमध्ये चांगल्या तिने सुलभतेने मांडू शकतो आहे. आम्ही जे जे काही एक्सपेरिमेंट केले आहे त्यानुसार असं दिसतं आहे. म्हणून मला वाटतं की विज्ञान परिषद मराठी विज्ञान परिषदेने हा एक महत्वाचा प्रकल्प हाती घेऊन
अशी पुस्तकं, असे पाठ्यपुस्तकं, असे टेक्स्टबुक्स आपण आपल्या माय मराठीमध्ये, आपल्या बोली मराठीमध्ये सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकतो. तर माझं स्वप्न हेच आहे की सर्व आधुनिक तंत्रज्ञान आपापल्या म्हणजे आपल्या मायबोलीमध्ये आपल्या भारतामध्ये सर्व भाषांसाठी उपलब्ध व्हावं. आज जेव्हा मला एक सन्माननीय सदस्यत्व मला सभासदत्व मला आपण अर्पण केलं त्याबद्दल मी आपला फार ऋणी आहे. आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाचं जे तंत्रज्ञान मी विकसित केलं आहे ते आपल्या मराठी भाषेसाठी उपलब्ध केलेलं संगणकीय तंत्रज्ञान. तर या सर्वांचे आभार मानून माझे थोडेसे जे काही मला म्हणायचं होतं ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार. प्राध्यापक हेमचंद्र चिंतामणी प्रधान, जन्म 30 जून 1946 मुंबई. आपले शालेय शिक्षण ठाण्यात झाले. शालांत परीक्षेत बोर्डात सर्वप्रथम आल्यावर भौतिकशास्त्रात मुंबई विद्यापीठातून BSc आणि MSc परीक्षेतही सर्वप्रथम येण्याचा शिरस्ता आपण कायम राखला. पुढे अमेरिकेतील सुप्रसिद्ध MIT संस्थेतून सैद्धांतिक अणुभौतिक शास्त्रात PhD प्राप्त केल्यानंतर आपण तेथील विद्यापीठांमध्ये प्रगत संशोधन तसेच अध्यापन केले. परंतु तिथे अधिक वास्तव्य न करता भारतात परतून अध्यापनाच्या प्रबळ इच्छेपोटी आपण पुढील 10 वर्षे मुंबई विद्यापीठाच्या संस्थांमध्ये भौतिकशास्त्राचे अध्यापन तसेच मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे वर्ष 1988 मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा भाग असलेल्या भूमिभाभा विज्ञान शिक्षण केंद्रात अध्यापन आणि संशोधन करताना भौतिकशास्त्राशिवाय विज्ञान आणि गणित शिक्षण हे आपल्या संशोधनाचे विषय होते. या केंद्रात आपल्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे प्रज्ञा संवर्धन, विज्ञान आणि गणित शिक्षकांचे प्रशिक्षण, अभ्यासक्रमासाठी पूरक साहित्य निर्मिती आणि विज्ञान प्रसार या क्षेत्रांना कालानुरूप आकार देण्यात आले. ऑलिम्पियाड आणि संशोधन यासाठी मनुष्यबळ विकास करण्यात मुख्य भूमिका बजावताना आपण केंद्रात उच्च माध्यमिक स्तरावर जागतिक गुणवत्तेच्या प्रयोगशाळा तयार केल्या, ज्याचा वापर करून भारतीय विद्यार्थी ऑलिम्पियाड मध्ये सतत चमकदार कामगिरी करत राहिले. 1998 ते 2008 या कालावधीत अधिष्ठाता, तर 2008 ते 2011 या वर्षी निवृत्त होईपर्यंत केंद्र संचालक या पदावरून आपण विज्ञान ऑलिम्पियाडच्या राष्ट्रीय सुकाण समितीचे कार्याध्यक्ष पदही भूषविले. निवृत्तीनंतरची 6 वर्षे त्याच संस्थेत राजा रामण्णा फेलो आणि मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस मध्ये आपण अध्यापन केले. विज्ञान आणि गणित या विषयातील राष्ट्रीय राज्यस्तरीय शालेय क्रमिक पुस्तके आणि मुक्त विद्यापीठीय क्रमिक पुस्तके अशा 40 हून अधिक पुस्तकांचे लेखन, सहलेखन व संपादन आपण केले. विज्ञानात निरीक्षण आणि प्रयोगांचे स्थान, विज्ञानाचा इतिहास, वैज्ञानिक वृत्ती, विज्ञान गणितातील संशोधनाच्या वेगवेगळ्या संधी हे आपल्या लेखन व्याख्यानाचे प्रमुख विषय आहेत. याचबरोबर रचनावादी शिक्षण राबवण्यावर आपले प्रभुत्व आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने पुरस्कृत केलेल्या शिक्षण पंढरी या महाजालाद्वारे शिक्षण संबंधीच्या प्रकल्पाच्या आशय विकसन समितीचे आपण अध्यक्ष होता. मराठी विश्वकोश मंडळाचे सदस्य आणि कुमार विश्वकोशाकरिता समन्वयक म्हणून आपण मोलाचे काम केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानात हिरक महोत्सवी महाराष्ट्र या ग्रंथाचे सहसंपादक म्हणून आपण जबाबदारी अलीकडेच पार पाडली. मराठी विज्ञान परिषदेचे या उपाध्यक्ष पदासह NCSTC, NCSM, विज्ञान केंद्रे, NCERT आणि अनेक विद्यापीठांसह विविध शैक्षणिक संस्थांकरता सल्लागार अशी पदे भूषविलेल्या आपल्यासारख्या ज्येष्ठ विज्ञान शिक्षण तज्ञाला मराठी विज्ञान परिषदेचे सन्मान्य सभासदत्व अर्पण करण्यात परिषदेला आनंद तसेच अभिमान वाटत आहे. प्राध्यापक हेमचंद्र प्रधान, आपणास मी विनंती करतो आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. मित्र हो, आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन. ज्यांच्या कामाविषयी आपण ऐकताना सुद्धा आपला ऊर भरून येत होता अशा सर्व दिग्गजांबरोबर आपण माझाही सन्मान जो करत आहात त्याला तोड नाही. मला त्याच्याविषयी अतिशय आपल्या विज्ञान परिषदेच्या बाबतीत कृतज्ञता वाटते. मनपूर्वक आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आपण ऐकल्याप्रमाणे मुळात मी एक विज्ञानप्रेमी शिक्षक होतो आणि नंतर विज्ञान शिक्षण संशोधक आणि विज्ञान प्रसारक झालो. तरुणपणीच जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण आणि संशोधन करण्याची संधी मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच शिकवायचं या अनिवार्य इच्छेने मी मायदेशी परतलो आणि प्रथम मुंबई विद्यापीठ आणि नंतर होमीभाभा विज्ञान शिक्षण केंद्र, सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस अशा संस्थांमधून अगदी प्राथमिक स्तरापासून PhD च्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व पातळींवरच्या
विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव घेतला, नवनवे उपक्रम हाती घेतले, अनेक लेख लिहिले, पुस्तकं लिहिली, संपादन केली, अनेक प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मला विद्यार्थ्यांचा या सर्व बाबतीत अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यांचं मला भरभरून प्रेम मिळालं. या प्रवासात मला अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञांचा, थोर व्यक्तींचा सहवास लाभला आणि विज्ञान परिषद, ग्राममंगल, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अशा समर्थ संस्थांमधून काम करता आलं. काळ खूप आनंदात गेला, भरपूर समाधान मिळालं. मी खरंच या बाबतीत स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो आणि या सर्व प्रसंगातून सर्व सहकाऱ्यांचं, मार्गदर्शक ज्येष्ठांचं, तसंच ज्यांच्या संस्कार आणि आशीर्वादाच्या बळावरती आणि ज्यांच्या सोशिक पाठिंब्यामुळे मला इथपर्यंत पोहोचता आलं, त्या आईवडिलांचं, माझ्या पत्नीचं, मुलीचं आणि जवळच्या सर्व नातेवाईकांचं ऋण कसं व्यक्त करावं याच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत. या सर्वांच्या ऋणातच राहणं मी पसंत करेन आणि पुन्हा आपण या सर्व दिग्गज मानकऱ्यांबरोबर माझाही सत्कार केलात, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद.